प्रभाव चरण सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा। श्री संत नामदेव महाराज या अभंगाद्वारे भगवान परमात्म्याकडे प्रतिज्ञा करतात, प्रार्थना करतात। कोणती प्रतिज्ञा, कोणती प्रार्थना आपण ते नंतर शेवटच्या चरणात बघणार आहे। तत्पूर्वी या ठिकाणी नामदेव महाराजांच्या मुखातून शब्द कधी निघाले, देह जाऊ अथवा राहू। आमचा ढोरमारी भैया राहिला बघा गाडीचा, आमचे ड्रायव्हर, ते म्हणला असं मी तुम्हाला घेऊन आणू, मला विसरलात तुम्हाला मी धन्यवाद। विठ्ठल विठ्ठल देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव, नामदेव महाराजांच्या मुखातून कधी शब्द निघाले। ज्या वेळेला ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, जग निर्माण केलं, त्यावेळेला ब्रह्मदेवाने 10 मुलं निर्माण केली। आदि नारायणाने ब्रह्मदेवाला निर्माण केलं, देवालाच एकाच अनेकामध्ये होण्याची इच्छा निर्माण झाली। म्हणून भगवान आदि नारायणाच्या नाभी कमलापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती, ब्रह्मदेवाचा जन्म। आणि ब्रह्मदेवाने सृष्टी सृजनाचं काम करण्यासाठी 10 मुलं निर्माण केली, मरीची, आतिरी, अंगिरा, पुलस्त्य, भृगु, कृतु, वशिष्ठ आणि नारद। हे 10 मुलं निर्माण केले, 10 मुलांना सांगितलं जे काम तुमच्या आजोबाने माझ्यावर सोपवलं होतं ते काम मला पाहिजे तेवढं करता आलं नाही, ते काम तुम्ही करा अशी मी तुमच्या ठिकाणी अपेक्षा करतो। सृष्टी सर्जनाचं काम करा म्हणून सांगितलं। त्यावेळेला आपल्याला ज्या ब्रह्मदेवाने निर्माण केलं त्यांना समाधान वाटावं म्हणून तेव्हापासून ब्रह्मयज्ञ करण्याची पद्धत आहे। ब्रह्मयज्ञांच, देवयज्ञांच, भूतयज्ञांच, पितृयज्ञांच यथाशक्तीच हाय भे। ब्रह्मदेवाला समाधान वाटावं म्हणून पहाटे 4 वाजता उठून ब्रह्मदेवाचे 10 मुलं ब्रह्मयज्ञ करू लागले। ब्रह्मदेवाय नमः, ब्रह्मदेवाय नमः, 4:30 वाजले की देव यज्ञ करू लागले। याचा विस्तार गीतेमध्ये सांगितला, यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुता सुनुमंती दिवस तर वेदे सांग पद क्रमोपनिषेदेर गायंती यम सामग ध्यानावस्थी तदगतेन मनसा पश्यंती यम योगिनो हो यशांत विदुष सुरा सुरगणा देवाय तस्मै नमः। जे ब्रह्मदेवाने देव, उपदेवता, गण, गंधर्व हे निर्माण केले होते त्यांना समाधान वाटावं म्हणून ब्रह्मदेवाचे 10 मुलं ब्रह्मयज्ञासोबत देव यज्ञ करू लागले। नंतर सूर्य उदय झाल्याबरोबर भूत यज्ञ करू लागले। सूर्य उदय झाल्याबरोबर जेवण करण्याच्या अगोदर आपण स्वतः ग्रामदैवताला नैवेद्य, गायीला नैवेद्य, अतिथीला नैवेद्य, आणि ज्याला आपल्या गावामध्ये अर्ध्याकोर भाकरीची सुद्धा कोणाकडून अपेक्षा नाही अशा माणसाला रोज नित्यनियमाने 1 भाकरी 2 भाकरी देणे, किंवा गरीबापासून श्रीमंतापर्यंत, लहान्यापासून मोठ्यापर्यंत, सुशिक्षितापासून अशिक्षितापर्यंत, देशभक्तापासून हरिभक्तापर्यंत, किंवा प्रत्येक चराचरामध्ये देवाला पाहणे, याला भूत यज्ञ म्हणतात। माणसं माणसाला रामराम म्हणायला तयार नाहीत, माणसं माणसाला जय हरी करायला तयार नाहीत, पण आमचे नाद बाबा पैठणकर काशीची कावड घेऊन रामेश्वरला गेले। रामेश्वरला गेल्यानंतर माध्यान काळाची वेळ, दुपारची वेळ, दुपारच्या वेळी एक गाढव ताण्याने व्याकुळ झालेलं बघितलं। बरेच माणसं गाढवाच्या आजूबाजून येत होती, जात होती, परंतु कोणीही त्या गाढवाकडे बघायला तयार नव्हतो। नादबाबाचं लक्ष गेलं, अरे याला पाणी पाहिजे। काशीची कावड आणलेली होती तशीच कावड खाली ठेवली आणि पहिलं अगोदर जाऊन हात जोडण्याचं काम करतात आणि गाढवाला म्हणतात, हे रामेश्वरा, आता याच ठिकाणी तुम्हाला मी काशीचं तीर्थ समर्पित करतो, याचा तुम्ही स्वीकार करा। सर्वभूती पाहे
ಮಹಾರಾಜ ಭಾವಂತ ಗೌಸಿಸನೇ ಬರ್ಕ ಈಗ ಆಡ್ತಿದ ಭಾಗವತ್ ಕರುಣ ಆಲು ಟೋಪಲ್ ಮಟ್ಟಿ ಆಡ್ತಿದ ಈಗ ಭಾಗವತ್ ಕರುಣ ಆಲು ಆತ ತುಮಚ ಕೀರ್ತನ ಕರು ಪುನಃ ಆತ ದೋನ್ಲಾ ದೋನ್ಲಾ ಕಾಯಿ ಶುರು ಹತ್ ನಾಯಿ ತೀನ್ ತಿ ಸಹ ಹೋಯ್ನ ಆಜ್ ಒಂದು ಮಜ್ಕೆ ಮಜ್ಕೆ ಸಪ್ತದ ಮನ್ಯಾಚ ಪ್ರಯತ್ನ ಕರತ ವಿಠಲೋ ವಿಠಲೋ पशुमध्ये पक्ष्यामध्ये जनावरामध्ये सगळ्यामध्ये जो देवाला पाहतो त्याच्याकडून भूत यज्ञ घडतो. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, कोणी सुशिक्षित नाही, कोणी अशिक्षित नाही, सगळ्यांमध्ये देव पाहतो अशी दृष्टी आमच्या नाथ महाराजांची. भूत यज्ञ तो सगळ्याला करता येतो. आता चौथा यज्ञ सांगितला पितृ यज्ञांचे यथाशक्तीच हाय भूत. आपल्याला वाटतं आपले पितर फक्त वर्षातून एकदा जेवायला येतात, पण आपले पितर वर्षातून रोजच जेवायला येतात, रोजच. याचा श्रीमद भागवत पुराणामध्ये पुरावा सांगितला. म्हणून रोज चार प्रकारचे यज्ञ करायचे. गरीबाला करता येतात, श्रीमंताला करता येत, सगळ्याला सुशिक्षित आशिक्षितला सगळ्याला चार प्रकारचे यज्ञ करता येतात. कोण करत होतं हे यज्ञ? देवाची दहा मुलं मरीची, आत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलहस, गुरु, रघु, कृतू, वशिष्ठ आणि नारद. म्हणून त्याच्या ठिकाणी शक्ती, सामर्थ्य, अधिकार होता. ते चार प्रकारचे यज्ञ केल्यानंतर आपण सुद्धा त्या योग्यतेचे बनू, त्या अधिकाराचे बनू. म्हणून रोज चार प्रकारचे यज्ञ करायचे. आत्री महाराज, अनुसया माता, रेणुका माता, जमदाग्नी ऋषी आणि सप्त ऋषी रोज चार प्रकारचे यज्ञ करत होते. बघा ज्यांना करता येईल त्यांनी करण्याचा प्रयत्न करावा. आणि असे चार प्रकारचे यज्ञ नामदेव महाराजांचे वडील दामाजी पंत करत होते. आणि एक दिवस पांडुरंगाला, एक दिवस नाही रोजच पांडुरंगाला नैवेद्य. खरं सांगा, रोजच आपल्या ग्रामदैवताला नित्यनेमाने कोण नैवेद्य दाखवतो? तर कीर्तनकार महाराज तरी दाखवतो का? तुम्हाला म्हणायला लागलो नाही दाखवे, पण दाखवावा. आणि जो रोज नित्यनेमाने देव देवाला नैवेद्य दाखवतो, रोज तो देवाला नैवेद्य दाखवतो आणि देवाला जेव घालतो, एक दिवस देव त्याच्या हातानं जीवतो. हे मला तुम्हाला पुरावा सांगायचा आहे. दामाजी पंत आयुष्यभर देवाला जेव घालत होते. आयुष्यभर, आयुष्यभर दामाजी पंतांनी केलेलं पुण्य. एक दिवस दामाजी पंत बाहेर गावाला जाणार आणि नैवेद्य दाखवण्याचं काम नामदेव महाराजांकडे आलं. नामदेव महाराज रावळामध्ये नैवेद्य घेऊन जातात आणि देवाला म्हणतात, देवा आज बाबा नाहीत बरं का आले, आज मला यावं लागलं. हा आठपा पटकन जेवा, पटकन लवकर मला जायचं, गडबड आहे. देव म्हणले, आतापर्यंत बरेच जण नैवेद्य घेऊन आले पण जेवा कोणी म्हटलं नाही. हे पहिलंच बाळ आहे मला जेवा म्हणतो. घेऊन आलो नैवेद्याला एकतरी घे घास विठ्ठल, भूक नसे का तुला लागली माय यशोदा मनी आठवली. तुम्हाला यशोदाईची आठवण झाली का? जम्मा जम्मा देवाला यशोदाईची आठवण यायची. ताट जरी समोर वाढलेलं असलं तरी देवाने ताट बाजूला सारून द्यायचं, ढकलून द्यायचं आणि देवानं रडत बसायचं. एक दिवस देवकी माता देवाला जेवायला ताट वाढते. देव यशोदाईची आठवण आल्याबरोबर देव ताट बाजूला सारून देतात आणि कोपऱ्यात जाऊन ढसा ढसा रडू लागतात. देवकी माता उद्धवाला हात मारते, उद्धव देखो कृष्णजीने भोजन नाही किया, अभी जाता हूं मां. जम्मा उद्धव देवाजवळ येतात, भगवान आपने भोजन नहीं किया. हाँ उद्धव, सच कहूं उद्धव, आज मेरे देव की माँ ने थाली में गोरस रख दिया और जब मैं थाली में गोरस देखता हूँ तो मुझे मेरी बचपन की यशोदा माँ याद आती है, तो मैं भोजन नहीं कर सकता. उठो जेव्हा आता तुम्हाला आम्हाला आई किती प्रेम लावते, तुम्हाला आम्हाला किती जपते आणि आईची आठवण आल्यानंतर खरंच सांगा, दोन मिनटं तरी आपण आईने आपल्या लहानपणी जे खाऊ घातलंय, जे आपल्याला खायला देत होती, नक्की आठवण येईल का नाही? एक मिनटं तरी माणूस स्तब्ध राहिल्याशिवाय राहणार नाही.
त्यावेळला यशोदाईची आठवण काढून दिल्या बरोबर त्या देवाच्या अंगाला घाम फुटला. देवा पटकन जेवा, लवकर जेवा, जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोपर्यंत हा नामदेव महाराज घरी जाणार नाही. वाटलं तर तुमच्या समोर हे डोकं आपटू 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 तुमच्या समोर जीव देईल, पण घरी जाणार नाही. नाहीतर तिकडे मी जाणारच आहे, हे शरीर माझं जाणारच आहे. मग तिकडे जाण्यापेक्षा प्रपंचामध्ये संसारात जाण्यापेक्षा तुमच्या पायावर जाऊ द्या ना. देह जाऊ अथवा वादक मंडळी, गायक मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे या ठिकाणची सर्व. नामदेव महाराज म्हणतात प्रपंचामध्ये संसारामध्ये माझं हे शरीर जाण्यापेक्षा देवा तुमच्या पायावर जाऊ द्या, देह जाऊ अथवा राहू, पण जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोपर्यंत हा नामदेव महाराज लोक आपटो 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 तुमच्या समोर जीव दिल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेला भगवान परमात्मा प्रकट झाले. नैवेद्य हाती पंतांनी केलेली पुण्याई, नामदेव महाराजांनी केलेली पुण्याई एक दिवस फळाला आली. देव जेवले, देवाला जेव घालत होते म्हणून देव जेवले. तस तुम्ही आम्ही जर देवाला जेव घालू लागलो तर आपल्या हाताने जरी देव नाही जेवले तरी आपल्या मुलाच्या हाताने, आपल्या नातवाच्या हाताने देव जेवल्याशिवाय राहणार नाही. देह जाऊ अथवा राहू, नामदेव महाराजच्या अंतकरणातला भाव ओळखला देवाने. नामदेव महाराजच्या अंतकरणातला भाव ओळखला, जाणला, आणि परमार्थामध्ये तोच महत्वाचा आहे. परमार्थामध्ये भाव पाहिजे. भावेन देवम कलया नरेंद्र, धनेन कांता कपटेन शत्रु, सत्येच मित्रम कृपयाच पुत्र, ज्ञानेन मोक्षम वशिमानयन्तुः. देवाला प्राप्त करण्यासाठी काही लागत नाही, काही नलगी एक भावची कारण,
भक्त भाव पाहिजे आणि तो भाव नामदेव महाराजच्या ठिकाणी होता. शास्त्र भी सांगते भावेन देवम दूरी नाही. वादनाची कला, तबला वादनाची कला, गायनाची कला, नृत्याची कला, निदान बोलण्याची तरी कला बिरबलाकडे होती. म्हणून तर अकबराने हाताखाली येत होत. कलया नरेंद्रम धनेन कांता सांगण्यासाठी माझा अधिकार कमी पडतो. धनेन कांता कपटेन शत्रू, शत्रूला जिंकण्यासाठी कपट नीती सांगितली. ज्या वेळेला पांडव आणि कौरव हे सख्य चुलत भाऊ, पांडवांनी आपलं राज्य आपला हिस्सा धृतराष्ट्रांना मागितला. धृतराष्ट्र म्हणतो आता माझं काय राहिलंय, माझ्या काय हातामध्ये, दुर्योधन राजा आहे. दुर्योधन राजा जर द्यायला तयार असेल तर मी तरी कशाला नको म्हणू. ज्या वेळेला धर्मराजा म्हणतो सुयोधना, अरे 100 गावापैकी निदान आम्हाला 5 भावाला 5 गाव तरी द्या. दुर्योधनाने सांगितलं सुईच्या अग्र भागावर मावेल एवढीशी भूमी सुद्धा मिळणार नाही. रामायण शिकवत काय करावं काय करू नये. गीता शिकवते कसं जगावं. श्रीमद भागवत शिकवत कसं मरावं. आणि महाभारत शिकवत काय करू नये. जे करू नये ते कौरव करू लागले. 100 गावातले 5 गाव तरी द्यावं का नाही म्हटला. त्याच्यासाठी तुम्हाला युद्ध करावं लागेल. युद्धाच्या प्रसंगी द्रोणाचार्य कृपाचार्य भीष्माचार्य मोठी मोठी मंडळी अर्जुनाने जेव्हा बघितली त्यावेळेला ज्या द्रोणाचार्यांनी धनुर विद्या दिली, शस्त्रविद्या अस्त्रविद्या दिली. माणसं म्हणतात ना विद्या आली हाताने गुरुद दिदी लाता. ज्याने ज्ञान दिलंय, ज्याने मार्गदर्शन केलंय त्याच्यावर आपण हात उगारू का. द्रोणाचार्यांनी मला ज्ञान दिलं, मी त्यांच्यासोबत युद्ध करू शकत नाही. पितामह भीष्माचार्य आमच्या कुरुवंशाचे ज्येष्ठ आहे, त्यांनी कडेवरती खांद्यावरती आम्हाला वागवलंय, त्यांच्यासोबत युद्ध करावं का. अर्जुनाला मोह निर्माण झाला. एक मिनिटात सांगतो. देवाने सांगितलं अर्जुना संकट पडता जड भारी, गीता सांगी हरी कुरुक्षेत्री. तू त्यांच्यासोबत युद्ध करता करता जर तुला मृत्यू आला तर तुला वीरगती प्राप्त होईल. आणि माझे म्हणून जर तू इथून रणांगण सोडून जाशील तर ते तुला मारल्याशिवाय राहणार नाही आणि तुला अधोगती प्राप्त होईल. आणि त्याच्यासाठी त्यांनी जसा कपटपणा केला तुम्हाला संपवण्यासाठी, तसं आता अर्जुन आपल्याला सुद्धा कपटपणा केल्याशिवाय त्यांना संपवता येणार नाही. द्रोणाचार्य कपटानेच मारले. दुर्योधनाने लाक्षागृह बांधलं होतं पांडवांना जाळून मारण्यासाठी. भीमदादाला मोदक आवडत होते, त्या मोदकामध्ये विष घातलं. अनेक ठिकाणी बऱ्याच वेळेला कितीतरी वेळेला कपटाने कौरवाने पांडवांना संपवण्याचं ठरवलं. पण त्यावेळेला देवाने सुद्धा पांडवाला सांगितलं, अरे जोपर्यंत तुम्ही कपट करत नाही तोपर्यंत कपटेन शत्रू, शत्रूला जिंकता येणार नाही. आपण जर सरळ चालत असलो, सरळ वागत असलो, सरळ बोलत असलो आणि समोरचा माणूस जर कपटाने आपल्याशी वागत असेल तर महाभारत सांगते त्याच्याशी कपटच करावा लागेल. कपटेन शत्रू सत्तेच मित्रम. माणसं म्हणतात मित्रपणा टिकत नाही, मित्रपणा टिकत नाही. पावला घरीस ठोंबरे बाया खोटं बोलली नंतर कसा मित्रपणा टिकेल. मित्रपणा टिकेल
सुदाम देवाचा श्री कृष्ण परमात्म्याचा मित्रपणा शरीरामध्ये श्वास होता तोपर्यंत टिकला. तुमचा आमचा का टिकत नाही? तुम्ही आम्ही खरं बोलत नाहीत म्हणून तुमचा आमचा मित्रपणा टिकत नाही. पण टिकल सत्तेच मित्रम कृपयाच पुत्रम. माणसं म्हणतात मुलं सांभाळीत नाहीत, मुलं सांभाळीत नाहीत. आमच्या सुनाला काही कळत नाही, आमच्या मुलाला काही कळत नाही, मग ते बी धड झालेले असतात. ते म्हणतात आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही, आमच्या म्हातारीला काही कळत नाही. कृपयाच पुत्र मुलगा सांभाळील. पण आपल्या पायाचा बूट मुलाच्या पायाला येऊ लागला, मुलाच्या पायाची चप्पल आपल्या पायाला येऊ लागली, तर चार शब्द आपले चार शब्द मुलाचे बी ऐका, नक्कीच मुलाचं तुमचं बिघडणार नाही. ज्ञानेन मोक्षम, मोक्ष मिळवायचा आहे. पण मोक्ष मिळवण्यासाठी ज्ञान पाहिजे. काही माणसाला साधन कळतं पण साध्य कळत नाही, काही माणसाला साध्य कळतं पण साधनच कळत नाही. माणसाला साधनही कळावं आणि साध्यही कळावं, तरच यथार्थ साध्यापर्यंत पोहोचता येतं. भावेन देवम, देव म्हणतो मला काहीच नका देव, फक्त माझ्या ठिकाणी भाव अर्पण करा, भाव समर्पित करा. तोच भाव नामदेव महाराजच्या ठिकाणी होता. आणि जसं स्वयंपाकामध्ये नीट असल्याशिवाय स्वयंपाकाला चव नाही, तसं परमार्थात भाव असल्याशिवाय परमार्थाला सुद्धा चव नाही. सुखा म्हणे अवघे फिके भावाबीन, लवणने दे अन्न तेने न्याय. 7-8 प्रकारच्या भाज्या केल्या, एकही भाजीमध्ये नीट टाकलं नाही, चांगल्या झाल्या असतील. महाभारतातला प्रसंग सांगतो. एकदा देवाच्या अष्टनायकासमोर बसल्या. रुक्मिणी, सत्यभामा, जांबुवंती, कालिंदी, मित्रविंदा, भद्रा, नागनजिती, लक्ष्मणा सगळ्या समोर बसल्या अष्टनायका. आणि उगाच सहज म्हणाले, देवा सांगा ना. नुसतंच म्हणतात आवडतो, आवडतात, आवडतात, मग कशाप्रमाणे आवडतात ते सांगा ना. देव म्हटले, एखाद्या पदार्थाचं नाव घेऊन सांगू का? म्हणले, घ्या ना, काही हरकत नाही. सत्यभामेने विचारलं. सत्यभामा म्हणते, सांगा देवा मी कशाप्रमाणे आवडते. सत्यभामे, तू मला जिलेबी प्रमाणे आवडतेस. कालिंदी म्हणली, मी म्हणले तू बालुशाही प्रमाणे. भद्रा म्हणली, तू लाडू प्रमाणे. प्रत्येक पत्नीने एक एक पदार्थाचे नाव देऊन टाकले. रुक्मिणी नुसतं बघत होती. म्हणजे माझं सांगितलं नाही तुम्ही. म्हणले, रुक्मिणी तुम्हाला मिठाप्रमाणे आवडतेस. आता लाडू प्रमाणे, बालुशाही प्रमाणे, गुलाबजामुन प्रमाणे, ज्याला ज्यांना म्हणले पोपळ पटेल त्याला बरं वाटलं. पण मिठाप्रमाणे म्हटल्यानंतर खरदशी चेहरा उतरला. रुक्मिणी आई साहेब नाराज झाल्या आणि कोपऱ्यात रुसून बसल्या. आणि नेमक्या त्या दिवशी कोणती आत्या आल्या. पटापटा सगळ्या कोणती आत्यासोबत गप्पा गोष्टी मारू लागल्या. पण रुक्मिणी दिसत नाही. कोणती आत्या म्हणतात, रुक्मिणी कुठे गेली? म्हणले, आहेत ना त्या काय तिकडे रुसून बसल्यात. म्हणल्यात, का रुसून बसल्यात? म्हणले, तुम्ही तुमची रुक्मिणी. रुक्मिणी विचारलं, का ग रुक्मिणी, आम्ही पावणे माणसं, घंट्या दोन घंट्याची माणसं, कीर्तन झालं, जेवण झालं की निघून जाणार. आता हे सगळे आमचे सगळे घेऊन हे सगळे पावणे माणसं सगळे हे. पण आल्यानंतर बोलावं का नाही? तुम्ही मला ओळखीत नाहीत, पण मी लहानपणापासून तुम्हाला ओळखितो का नाही? तुमचे वडील होते बाबळवाडीचे, तेव्हापासून मी ओळखितो. तुम्ही आबाच इकडे यायचे जिवणे सगळे, पण तुम्ही मला बोलविलं नाही, म्हणून तुमचा माझा दाट परिचय झाला नाही. तुमच्या पाहुण्याचे माझे दाट संबंध असल्यामुळे मी तुम्हाला ओळखितो. 2 तासापुरते तुमची इथं राम राम जी हरी. कोणती आत्या म्हणते, रुक्मिणी मी 2 तास आहे, मला लगेच जायचं, मला गडबड आहे. काय झालं? म्हणजे बघा ना तुमच्या भाच्याचा पराक्रम. एकेला जिलाबी प्रमाणे म्हणतात, एकेला गुलाबजामुन प्रमाणे म्हणतात, एका बालुशाही प्रमाणे म्हणतात, आणि तुला ग मला मिठाप्रमाणे म्हणतात. म्हणजे मिठाला काहीच किंमत नाही. बर बर, देवाला बोलून घेतलं. काय देवा, तुम्हाला माहिती ना, दक्ष प्रजापतीने स्वतःच्या जावायला शाप दिला. का शाप दिला? दक्ष प्रजापतीला 60 मुली होत्या, त्याच्यातल्या फक्त एका मुलीला रोहिणीला बघण्यासाठी चंद्र आला होता. पण 26 मुली तिथे येऊन उभा राहिल्या. एकट्या रोहिणीने चंद्राला पास केलं होतं, पण बाकीच्या 26 जणी म्हणाल्या, बाबा द्यायचं तर आम्हाला यांनाच द्या, आम्हाला सुद्धा पसंद आहे. एकट्या रोहिणीला बघायला आला होता चंद्र, नंतर 26 मुलीने त्यांना पसंद केलं. 27 मुली पण काही दिवसामध्येच वाद निर्माण होऊ लागला, सौती मत्सर होऊ लागला.
एकमेकीच्या सांगण्यावरून चंद्र बाकीच्या पत्नीशी बोलायला तयार नाही, फक्त एकट्या रोहिणीशी बोलायचा. बाकीच्या 26 दक्ष प्रजापतीकडे बाबाकेकडे गेला. बाबा बघा ना म्हटल्या, वाटोळं झालं आमचं, तुम्ही वाटोळं केलं म्हणले. मी वाटोळं केलं नाही, तुम्ही वाटोळं करून घेतलंय. जावाई तर म्हणले फक्त एकट्या रुक्मिणीला, एकट्या रोहिणीला बघायला आला होता. भागवत म्हटलं सगळी रुक्मिणी रुक्मिणीच पुढे येते. एकट्या रोहिणीला बघायला आला होता, तुम्ही पसंत केलं. सांगा ना समजावून, एकदा नाही चारदा समजावून सांगितलं दक्ष प्रजापतीने. चारदा सांगू नाही तो पत्न्याला भेदभावाने वागू लागला. स्वतःच्या सासऱ्याने दक्ष प्रजापतीने चंद्राला शाप दिला, आता तर तू माझ्या बाकीच्या मुलीला जर भेदभावाने वागवलंस तर तुझं रूप तेज बल सगळं नष्ट होईल. आणि भेदभावाने वागू लागला, त्याचं चंद्राचं रूप तेज बल सगळं नष्ट झालं. खूप कथा भाग मोठा आहे. पुन्हा श्रीकृष्ण परमात्म्याला रुक्मिणी माता म्हणतात, माहिती नाही चंद्राचा तुम्हाला कथा भाग, मग तसं तुम्हाला सासऱ्याचा शाप घ्यायचा आहे का? मग रुक्मिणीचा वेळोवेळी तुम्ही अपमान का करतात? म्हणजे चुकलं बाबा, इथून पुढे मी अपमान करायचं नाही. पण जी तुम्हाला चूक झाल्यासारखी वाटते त्याचं निरसन तर केलं पाहिजे का नाही? देवाने सगळ्यांना सांगितलं, उद्या सकाळी पर्वकाळ आहे, प्रभास तीर्थावर सरस्वती गंगेला आपल्याला स्नान करायला सगळ्यांना जायचंय. आचार्याला सांगितलं 10-5 प्रकारच्या भाज्या करा, पण कुठल्याच भाजीमध्ये मीठ टाकायचं नाही. सगळ्या सुंदर सुंदर पदार्थ भाज्या केल्या, स्नानावून आले, सगळे जेवायला बसले. आणि सगळे देवाने सांगितलं होतं खरं टाळणी म्हणायचं नाही, गुपचूप जेवायचं, कुणी बोलायचं नाही. आणि सगळे पर्वकाळ म्हणून जेवू लागले. लाभ बरकत रुक्मिणी राहवल नाही, 4-2 घासा खाल्ले की भाईच मागे सरली. आचार्यावर भडकल्या, का रे बाबा स्वयंपाक झोपेत केलेस का? नाही म्हणला, दुपारचा कीर्तन दुपारची पंग सकाळ सुरू केलाय. मग भाज्या आळणी का केल्यास? म्हणला आज पर्व काळ आहे. देवाने सांगितलं काय चाललंय काय नाही बघा ना म्हटली, आणि सर्व भाज्या आळणी केल्यात. देव म्हटले पटकन मीठ वाढवून घ्या सर्व पात्रावर. सगळ्याला मीठ वाढलं, पण रुक्मिणीच्या पात्रावर साखरेची भरणीत नेऊन ठेवली. म्हणली हे साखर आणि तुम्ही काय घ्यायची ते घ्या. सगळ्याला मीठ वाढलं, आनंदाने जीवन करू लागली. रुक्मिणी म्हटली तर साखरेने भागत नाही, तिथं मीठ पाहिजे मीठ. देव म्हणले नाही नाही नाही, तुम्हाला साखरच पाहिजे, मीठ नको. मीठ खूप खालच्या दर्जाचं आहे, मिठाला काहीच किंमत नाही. नाही नाही म्हणले देवा, इथं मिठाशिवाय भागतच नाही. म्हणून तर देव म्हटले तुला मी मिठाची उपमा दिली की रुक्मिणी 16108 पत्न्या आहेत, पण तुझ्याशिवाय माझ्या जीवनामध्ये भागतच नाही. तेव्हा मग मात्र हास्या टिकला. स्वयंपाकात मीठ आणि परमार्थामध्ये भाव पाहिजे. आणि आता देवा तुमचे चरण मला प्राप्त झाले, आता ते चरण मी सोडणार नाही. चरण सोडी सर्व
मला मिळाला.